नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाल, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांदा कुरडईची भाजी. तर इथे कांदा कुरडईची भाजी चवीलाही खूप छान लागते आणि पावसाळ्यात किंवा असं इतर वेळी पण कधी भाजीपाला नसतो किंवा पावसामुळे आपल्याला कधी कधी बाहेर जायला मिळत नाही तेव्हा आपल्याला ही भाजीचा चांगला ऑप्शन आहे. आणि लहान मुलांना पण ही खूप आवडते कारण नूडल्सचा शेप पाहून ते अट्रॅक्ट होतात. आणि माझ्या मिस्टरांना तर ही भाजी खूप आवडते. ही भाजी झटपट होणारी आहे, लगेच होते, झटपट होणारी अशी ही भाजी आहे. त्यामुळे भाज्या खाऊन, रोजच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट होणारी भाजी आहे ही, त्या ही भाजीचा चांगला ऑप्शन आहे. आणि टिफिनसाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे 4 ते 5 कुरडया घेतलेल्या आहे आणि त्या पाण्यामध्ये भिजवल्या आहे साधारणपणे 15 ते 20 मिनिटं. आणि उरलेल्या कुरडया ज्या असतात त्यांचा जो भुगा असतो तो पण तुम्ही असा यूज करू शकता भाजी करून. आणि या ठिकाणी मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे 4 ते 5 पाकळ्या. कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. आणि कांदा जरा बऱ्यापैकी टाकायचा या भाजीला. तर 3 मीडियम साईज कांदे मी चिरून घेतलेले आहेत. तेल घेतलं आहे फोडणीसाठी. या ठिकाणी तेलात आपण फोडणी करून घेणार आहोत. आधी मोहरी टाकूया, जिरं, लसूण, कढीपत्ता, हिंग, लसूण छान परतून घेणार आहोत आपण. कांदा टाकणार आहोत. कांदा जास्त टाकाल तेवढं चांगलं आहे, तेवढी छान चव येईल त्या भाजीला. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण हिट करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. आता कांदा आपण छान परतून घेणार आहोत. जोपर्यंत कांदा परततो आहे तोपर्यंत आपण हे स्ट्रेन करून घेणार आहोत. एखाद्या चाळणीत तुम्ही ते गाळून घेऊ शकता, पूर्ण पाणी त्यातलं निघून जाईल आणि त्याच्या सुट्ट्या सुट्ट्या होतील. म्हणजे भाजी आपली चिकट नाही एकमेकांना, मोकळी लागेल. असे सुट्ट्या सुट्ट्या करून घेणार आहोत आपण. कांदा थोडा परतून झाला की आपण त्यात 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत, 1 ते 1.5 चमचा. हळद 1/2 चमचा. कांदा लसूण मसाला 1.5 चमचा. आणि आपण ते छान परतून घेणार आहोत. मसाले जर चांगले परतले नाही तर मग भाजीला त्यांची कडवट चव लागते, कच्चेच राहतात ते. म्हणून मसाले टाकल्यानंतर ते तेलात छान परतून घ्यायचे, त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते. आता छान परतलं गेलं आहे मसाले आणि कांदा पण. तर आपण त्यात कुरडया टाकून परतून घेणार आहोत.
आता आपण यात मीठ टाकणार आहोत. आणि गुळण्यांमध्ये आधीच मीठ असतं, त्यामुळे अंदाजाने जरा मीठ टाका, नाही तर भाजी खारट होईल. आता आपण यात मीठ मसाले टाकून व्यवस्थित सगळं केलं आहे. आता आपण एक छान वाफ काढून घेऊया. 5 मिनिटं वाफ काढून घेऊया, मग आपली भाजी कांदा कुरड्याची भाजी तयार होईल. 5 मिनिटांनंतर आपली भाजी तयार झाली आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला